पदे ग्राम पंचायत गुनाट संस्कारी वामंच गुनाट आणि आधारवर ब्लड बँक पुणे यांच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं सर्व युवक वर्गाच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण रक्तदान शिबिर अतिशय यशस्वी आणि आनंदमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी यशस्वी केलं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी जवळपास 182 रक्तदानाच्या बाटल्या या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी या ब्लड बँकेला दिलेल्या आहेत. सर्वप्रथम मी सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो. आजच्या या शुभ कार्यक्रम प्रसंगी आपणा सर्वांना विशेष सहकार्य करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि शिंदोळी गावचे माजी सरपंच सन्माननीय दौलतनाना शितुळे जे आमच्या गावचे आधारस्तंभ आहेत ते सुद्धा आवाजून या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गुनाट गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय पांडुरंग शेठ कोळपे, विद्यमान उपसरपंच सन्माननीय पांडुरंग गव्हाणे, हे सर्व सन्माननीय सदस्य ग्रामस्थ सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला म्हणून मी पुन्हा एकदा त्या आधार ब्लड बँकेचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय दौलतनाना शितोळे यांना मी विनंती करतो की आपणही या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन म्हणून दोन शब्द या ठिकाणी आपण ऐकवावे. आज गुनाटगाव या ठिकाणी आधार ब्लड बँक पुणे या ब्लड बँकेला गुनाट गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन या ग्रामस्थांनी आमंत्रित केलं. ब्लड बँक या ठिकाणी आलेले आहे, रक्तदान झालेलं आहे. खऱ्या अर्थानं मी सर्वप्रथम सरपंच असतील गणेशासन किंवा सतीश असत्यान किंवा पाटील वगैरे सर्वांचं, भालेराव सर असतील सर्वांचंच मी या ठिकाणी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. की अतिशय महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे हे करोनाचं संकट आहे याच्यामध्ये रक्ताची कमी बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलला जाणवती, बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी रक्त पोहोचत नाही. आपण खऱ्या अर्थानं हे सर्वात मोठं काम, कारण म्हणतात ना रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी या ठिकाणी हे निर्णय घेतला आणि 182 बाटल्या, डॉक्टर 182 झालं ना, 182 बाटल्या या ठिकाणी आपण रक्त संकलन केलेलं आहे. खऱ्या अर्थानं मी या ग्रामपंचायतीच्या या कार्यक्रमाच्या आणि रक्तदानाच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलावलं, मी सर्वांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगेन की शिंदोळे आणि गुनाट ही दोन्हीही गावं माझी आहेत. मी ह्या जसं शिंदोळीत जन्माला आलो त्या तसाच गुनाटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मला वागणूक मिळते आणि मीसुद्धा गुनाट गावने जे जे आजपर्यंत मला आदेश दिले त्या पद्धतीने मी काम केलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी या बॉडीला सांगतो की आपण रोडची कामं असतील आणि कोणती कुठलीही कामं असतील, आपण जे जे आपल्याला वाटन किंवा बदौलतनाक जे घेऊन यावा किंवा काय कामं करून घ्यावा, तर त्या हिशोबाने आपण मंत्रालय असन, कुठलाही मंत्री असन, कुठलाही आमदार असन, आपल्याला कोणत्या आमदाराक किंवा कुठल्या याच्याक आपल्याला जायचं हे नाही. कुठलाही पक्षाचं असन त्याच्याकडून आपण ते आपल्या गावाकरता आणि याच्याकरता आपण कामं आणू शकतो, मंत्र्याकडून कामं आणू शकतो, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मी खास करून फॅट कंपनीचा सुद्धा या ठिकाणी लिमोनियाला वगैरे निधी दिलेला आहे. बाकीच्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांचा CSR मधून मला वाटते कामं होतात. तुम्ही आता ती त्याचं एक प्रस्ताव फॅट कंपनीला द्या आणि गुनाटगाव खऱ्या अर्थाने मी सरपंचाला आणि उपसरपंचाला या ठिकाणी सांगतो की निर्मल ग्रामचं आपलं किती टक्के झालेलं आहे मला माहीत नाही, जाहीर झालं हा, तर याचं निर्मल ग्राम असन किंवा अनेक बाकीचं तंटामुक्त असन किंवा याच्यामध्ये वसंत गाडगे बाबा असन, अनेक जी काय असन त्याच्यामध्ये आपण सर्वांनी भाग घ्या आणि गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न आपण ह्या 5 वर्षामध्ये करा. नक्कीच गाव आपल्या पाठीमागे सर्व नंतर राहतं. त्याचं कारण असं आहे की शिंदोळी एक गाव ही 20 वर्ष त्या ठिकाणी, 15 वर्ष मी सरपंच आहे, आता अरुण खेडकर आहे, आपण सर्वजण एकत्र येऊन नक्कीच ह्या गावाचं सुद्धा आपण बऱ्यापैकी चांगलं करू असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी बोलावलं आणि याच्यामध्ये मला सुद्धा रक्तदान करण्याची संधी आपण दिली त्याबद्दल परत एकदा आपलं खूप खूप धन्यवाद देतो. हे काम जे आपण केलेलं आहे हे नक्कीच
ह्या कामाची दखल सर्वजण घेऊन प्रत्येक गावामध्ये हे रक्तदान होणं गरजेचं आहे, कारण आज ती काळाची गरज आहे। त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपण अतिशय महान काम केलं। सरपंचाला परत एकदा या बॉडीला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय मल्हार, जय उमाज। सर्वोदय बँकेचे सर्व सन्माननीय सदस्य डॉक्टर असतील, सर्व कर्मचारी वृंद यांना या ठिकाणी मी गुणाट ग्रामस्थांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो। आणि या ठिकाणी जे वेगवेगळे आम्हाला सहकार्य करतात असे जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय दौलत नाना शितोळे यांचा गुणाट ग्रामस्थांच्या वतीने छोटासा सन्मान होतोय। तो सन्मान विद्यमान सरपंच सन्माननीय पांडुरंग शेठ कोळते आपण करावा अशी आपणास विनंती। यानंतर आधार ब्लड बँकेच्या वतीने आपल्या गावचे विद्यमान सरपंच पांडुरंग शेठ कोळते आणि उपसरपंच पांडुरंग शेठ गव्हाणे यांच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी सर्टिफिकेटचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। हां, डॉक्टर परत म्हणजे